दिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आमदार नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे यांचं मला असं वाटतं की ज्या विषयाचा सभागृहाशी संबंध नव्हता अशा विषयावर गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज ठप्प झालं. मला पहिले वाटलं होतं की शेतकऱ्यांच्या हिताचा काहीतरी मुद्दा घेऊन गोंधळ घालतील, परंतु ज्या विषयाचा कुठेही काही संबंध नव्हता असा विषय सभागृहात आणून त्यांनी या सभागृहाला बंद पाडण्याचं काम केलं आणि मला वाटतं हे की बरोबर नाही. ज्या सभागृहाचा विषयाशी संबंधच नव्हता आणि आम्हाला वाटत होतं की विदर्भात 6 दिवस अधिवेशन आहे, विदर्भाची जनता या अधिवेशनाकडे शेतकरी बेरोजगार सर्व लोक आशेच्या नजरेनं पाहतात आणि इथे काही चर्चा घडून सामान्य जनतेला याचं काहीतरी प्राप्त होईल, परंतु विरोधकांनी या सभागृहात काहीही विषय नसताना संबंध नसताना जो गदारोळ केला यावरनं त्यांच्या मनात नेमकं काय आहे आणि 6 दिवस या अधिवेशनात ते काय करणार आहे हे या जनतेला दिसून आलेलं आहे. आणि मी याचं निश्चित सावरकरांच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी माफी मागावी. मला असं वाटतं की हा विषय या सभागृहातला आहे का? या सभागृहात काय संबंध या विषयाचा? या सभागृहाचं कामकाज चालावं, या विदर्भाला न्याय मिळावा, आमदार या सभागृहात बोलावे, परंतु हा विषय तुम्ही बाहेर धरून लावा ना. सभागृहाच्या बाहेर जवळपास 5 लाख लोकांचा मोर्चा काढा तुम्ही याच्यासाठी. सभागृहाचं कामकाज बंद कशाला करता या विषयासाठी? मला वाटतं की हे बरोबर नाही आहे. या विषय बाहेरचा आहे, तो बाहेर तर सावरकरांचा विषय योग्य नाही आहे सभागृहात मांडण्याकरिता आणि सरकार सभा करायचा हे अंदाज विकास ठाकरे यांचं मत आहे. कॅमेरा पर्सन विशेष